मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2-3 लसणाच्या कळ्या आणि आलं घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, चवीपुरतं मीठ, 1 चमचा डाळ्या, 1 चमचा दाणे घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर आणि चटणी बनवण्यासाठी पाणी. सर्वात पहिले आपण खोबरं टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तशाच प्रकारे आपण सगळे जे साहित्य घेतलेले आहे ते सगळे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण त्याला बिना पाणी टाकता वाटायचं आहे, म्हणजे मग ते एकजीव होऊन सगळे नीट व्यवस्थित वाटले जातील. आता हे बिना पाणी टाकता असं वाटून झालेलं आहे बारीक एकदम. तर आता आपण याला पातळ करण्यासाठी साधारण 1/2 कप पाणी टाकणार आहोत आणि परत एकदा वाटून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर. आता ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे.